ट्रेल आहे. या ठिकाणी आपण बॅग या ठिकाणी लावलेली आहे आणि बॅगेमधलेच प्रत्येक सगळं सामान साहित्य काढलेलं आहे, कारण सकाळच्या आपल्याला या ठिकाणी भांडे सुद्धा पाहू शकता, मॅगी बनवायची आहे सकाळी. नमस्कार मित्रांनो, मी विलास वाकचौरे पुन्हा एकदा नवीन जर्नीला सुरुवात करतोय. सिरीज आहे कोकण सिरीज, तर फायनली आजचा पहिला दिवस आहे. वसीम भाई खरं तर भेटायला आलो होता. कसं वाटतं तुला या पहिल्यांदाच एवढा लांब चाललोय? हा, वसीम भाईने तर शुभेच्छा दिल्या, हा सागर भाऊ आहे आणि मी आणि माझ्या जोडीला आहे कोण तर गणेश, आम्ही दोघं चाललोय. आमची गाडी आणि गाडीच्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हे आमचं सगळं काय म्हणू आपण त्याला, घर संसारच घेऊन चाललेलो आहे. फायनली आमच्याकडे हेल्मेट जर बघितलं ना, हेल्मेट कसे काय असणार, पण आमच्या डोक्याची नक्कीच काळजी ते घेतील. आणि हे सायकलचं आहे, 100 सायकलवर जात असतो आणि हे मी असतो धनुवरती जाताना. आमचं खरं तर हेल्मेटला काचा पण नाही येत, पण काय हरकत नाही, काच नसली म्हणून काय झालं, पण डोकं तर आहे वाचवण्यासाठी त्या हेल्मेटला. तर गमतीचा विषय सोडा, पण बाहेर राईडला निघालो ना लांबपर्यंत तर तुम्ही त्यासाठी हेल्मेट असलं पाहिजे. पा संपूर्ण व्हिडिओ, चला भेटूया पुढच्या नेक्स्ट संपूर्ण ब्लॉगमध्ये. पाहत चला, घरापासून सुरुवात निघालेलो आहे. आता आम्ही चाललो कोकणामधले पेशल लांजा. लांजा या तालुका आहे ना? लांजा तालुका आहे रत्नागिरीमधील गाव इसवली. इसवली गावामध्ये चाललेलो आहे. खरं तर प्रामुख्यानं एकदम जंगलाचा थ्रील आहे. पाहिलं भेटन तिथं रेंज नाही आहे, थोडं आजारी आहे, पण काय हरकत नाही, फिरायला निघालो की आजार पण बरा होतो. माझ्या गावापासून 8 किलोमीटर अंतरवरती मोरगाव आहे. मोरगावची नदी क्रॉस केलेली आहे. सातार कराडच्या दिशेने निघालेलो आहे. रात्र होत चाललेली आहे आणि आमचा प्रवास संपूर्ण रात्रीचा असणार आहे. असा संपूर्ण व्हिडिओ पाहत चला, तुम्हाला संपूर्ण जर्नी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटत. भरपूर दिवसातून चाललोय मी पण कोकणामध्ये आणि त्यात गणेश मित्र आहेत, त्यामुळे काही काळजी करायचं तर कारणच नाही. मोरगाव या गावामध्ये पोहोचलोय. एकंदरीत 280 किलोमीटर जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही थोडं थांबलेलो आहे कशासाठी, तर सुसू ना नाही का बरं नाही, ही काय करायचं, हेल्मेट बांधायचं. थांबलोय, आता मूर्तीच्या पुढे आलेलो आहे. संपूर्ण व्हिडिओ असंच पाहायला भेटणार आहे. रात्र प्रचंड होणार आहे, बघूया आता वातावरण कसं आहे. पुढे पाऊस थोडा असावा थोडा नसावा, काहीच घेतलं नाही, जाम भिजणार आहे. फायनल मित्रांनो, आम्ही लोणंदमध्ये आलोय आणि लोणंदमध्ये जे आता काही बोल म्हणजे आता काय तुझं सांगायचं मला, 7:22 झालेले आहेत, जवळपास 7:30 आलेले आहेत. आणि आणखी प्रवास तसा भरपूर आहे, रात्रभर आमचा प्रवासातच जाणार आहे. कुठेतरी थांबून जेवण करायचं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करायचं असं प्लॅनिंग आहे. पाऊस कुठपर्यंत साथ देतोय, ज्यादा साथ दिले पावसाने तर ज्यादा गाडी चालवलं जाईल, नाहीतर मग पाऊस ज्यादाच लागला तर थोडं कमी आमचा प्रवास होईल. तर हा प्रवास आमचा खूप वेगळा असणार आहे. आमच्या दोघांचा समुद्र किनारपट्टीवरती बसून मस्त मासे आहे की नाही, मासे बिशे तळून कडक फ्रायमध्ये एकदम बढियावाला सी फूड एकदम
त्यामुळे आम्ही दोघं एका विचाराची आहेत. असं नाही की दोघं कंटाळा आला आहे आणि मी तिकडं नको जायला आणि इकडं नको जायला असलं अजिबात नाही आहे. हां, समुद्र तर समुद्र, पाणी तर पाणी, नदी तर नदी, जंगल तर जंगल, ओढा तर ओढा, असं एकत्रित आमचा दोघांचा प्रवास असणार आहे. त्यामुळे वाटेमध्ये किती अडचणी आल्या काय आल्या तरी आम्ही दोघं त्याला सामोरे जाणार आहेत. नदीचा तेवढं संकट पार करणार आहे. बघूया, बढिया. सातार कडे निघालोय. सातार किती? 10-15 किलोमीटर राहिले. भूक लागली होती, जेवण करायचं होतं, कुठेतरी आता जेवण करत बॅग सगळे उघडायचे, मग ते शक्य नाही सगळ्या गोष्टी. वाटेत मला एक गणपतीचं मंदिर लागलं, तिथं जेवण चालू आहे, तिथं जेवण करूया. जेवण करायसाठी थांबलेलो आहे आणि गणेश, तुम्ही जर लाज ना तर उपाशी मरता नेहमी मला माहिती आहे. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर तुम्हाला लाजायचं नाही, भेटत तिथे जेवायला थांबायचं, मजबूत जेवायचं, प्रवासाला पुन्हा सुरुवात करायची. सांबर राईस आहे, सांबर भात खातोय आणि पुढच्या प्रवासाला निघतोय. रामोडे गावात आल्यानंतर मित्रांनी थांबवलं आणि त्यातील काहींनी तर मला उतरच्या क्षणी किंवा या ठिकाणी आल्या आल्याच त्यांनी ओळखलं की तुम्हीच का ते केदारनाथला जाणार आहे. सायकल वरती गेला, चालत गेला, फायनली मोटरसायकल वरती गेला. 3 वेळेस केदारनाथ करून आला, नेपाळ सायकल वरती करून आलो आहे. आता फायनली आता या ठिकाणी मंदिरामध्ये पोहोचलोय. त्यांनाही खूप भारी वाटलं, अनेक दिवसांची इच्छा होती. किती वर्ष, कधीपासून बघताय तुम्ही मला रील्स माझ्या? दीड दोन वर्षापासून ते आपले रील्स पाहताय. फायनली त्यांच्या मंडळामध्ये आलेलो आहे. त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि बघा, ज्याच्या नशिबात जिथं खायचं असतं ना त्याला कुठेही मिळतं, तसंच मला आज या ठिकाणी खाण्यासाठी किंवा प्रसाद मला देवाचा भेटला. आणि फायनली आज माझा त्यांनी हा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. गणपती बाप्पा मोर्या. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. असंच आपल्याला प्रवासामध्ये जे काही लोक भेटणार आहेत, ज्यासोबत महाराष्ट्र मी फिरतोय, महाराष्ट्रातून फिरत असताना वाटेमध्ये जेवढे काही आपल्या लोक ओळखत आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या गाठी घेण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आणि व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा आपल्यापर्यंत. तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला आता आपल्याला जायचं सातारला. तर फायनल मित्रांनो, एकंदरीत आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. जेवण पण पोटभर जेवण भेटलं, पाणी घेतले बॉटल भरून, सत्कारही त्यांनी केला, खूप छान वाटलं. या ठिकाणी पाहिलं तरी आरती चालू आहे. फायनल मित्रांनो, आपण सातार या शहरामध्ये पोहोचलोय, सातार जिल्ह्यामध्ये पोहोचलोय. सुरुवात झाली सातारला, सातार सिटीला, सातार शहराला राजधानी आणि स्वराज्याची राजधानी. राजधानी म्हणजे सातारा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. मित्रांनो, आपण पेरले गावामध्ये आलेलोय. म्हणजे कराडीत ना किती आता, कराड 20 किलोमीटर राहिले आणि पेरले गावामध्ये आलो आहे. पेट्रोल टाकायला यासाठी ठिकाणी थांबलो आहे. पेट्रोल टाकतोय आता गाडीमध्ये. पेरले गावातून 20 किलोमीटर कराड आहे. जवळपास टायमिंग झालाय आता 10 वाजत आलेले आहेत. 7 मिनिटं कमी आहेत 10 ला. 9:53 झाले. फायनल मित्रांनो, आता आम्ही कराड या सिटीमध्ये आलोय, कराड या शहरामध्ये आलोय. सातार सोडला, कराडमध्ये आलोय. सगळीकडे नवीन नवीन रोड चालू आहेत, भरपूर कुठं या रोडला आलोय. मागील काही वर्षापूर्वी कोल्हापूरला जाण्यासाठी या रूटने आलो होतो. जेवायचे का? फायनल मित्रांनो, आता आपण मलकापूर, रत्नागिरी, गणपतीपुळे हे तुम्ही पाहू शकता. अजून 135 किलोमीटर रत्नागिरी आहे. एवढा अंतर तोडायचंय. आंबाघाटाच्या दिशेने आम्ही निघालेलो आहे. रत्नागिरी
ऑफिस आहे अजून साधारण 2-2.5 तासापासून 3 तासाचा रोड आहे. बघूया पूर्ण प्रवास चालू. फायनल मित्रांना आपण गावाचं नाव काय गणेशा? टाळगाव. टाळगाव. टाळगाव मध्ये आलेलो आहे आणि आपला प्रवास आहे ना खर तर हा रात्रीचा आहे. जवळपास 1 वाजत आलेले. आपण या ठिकाणी गाडी पाहू शकता आणि या ठिकाणी टेंट लावायचं काम चालू आहे. इकडे बाकीचं आपलं सर्व मटेरियल आहे. या ठिकाणी आपण बॅग या ठिकाणी लावलेली आहे आणि बॅगेमधलं प्रत्येक सगळं सामान साहित्य काढलेलं आहे. कारण सकाळच्याला आपल्याला या ठिकाणी भांडे सुद्धा पाहू शकता. मॅगी बनवायची आहे सकाळ सकाळ. पण रात्रीचे आता 1 वाजत आलेले आहेत. झोप प्रचंड लागलेली आहे. तर रात्रीची गाडी चालवत असताना जर तुम्हाला झोप लागली तर ज्यादा रिक्स घेण्यात काही मजा नाही आहे. सकाळ उठून तर कसे कुठे जायचं फिरायला, तर मग कशाला एवढी गाडी चालवायची? म्हणून फायनल आम्ही 1 वाजेपर्यंत गाडी चालवली. या ठिकाणी टेंट लावतोय. आजचा मुक्काम या ठिकाणी करतोय टाळगावमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका. आणि आपल्या इन्स्टा आय डी वरती जाऊन सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. विलास नेक ही आय डी आपली आहे. चला भेटे. आणि आज काय जास्त बोललोय कारण एका कॉलेजमध्ये सुद्धा लेक्चर द्यायचं होतं. आपण सायकलवरती प्रवास कसा केला ते असं अनेक अडचणी आल्या. ते प्रत्येक अडचणीला मात करत इथपर्यंत आलोय. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला कोकणामध्ये जायचं आहे तर कोकणामध्ये गेल्यानंतर तिथली जर्नी कशी असणार ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार. चला बाय बाय.